है देशावर हिंदूंचं ऐकलं जावं, हिंदू हित की जो बात करेगा वही देश पे राज करेगा, अशी भावना व्यक्त असणाऱ्याचीच आम्हाला मतं हवी. त्या अनुषंगाने आम्ही फक्त हिंदूंच्या मतांचा आग्रह धरत आहोत. आम्ही हिंदुत्वाची लढाई लढतोय, आम्हाला हिंदू समाजाचं काम करायचंय. त्याचा कोणावर काय वाईट किंवा चांगला परिणाम होतो याची हिंदू महासंघाने काळजी करायचं काहीच कारण नाही. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या थेट लढत होणार असली तरीही या ठिकाणाहून आम आदमी पक्षानं, त्याचबरोबर हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी आणि बाळासाहेब दाभेकर तसंच अभिजित बिचुकले या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. भाजपनं शैलेश टिळकांना तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी हिंदू महासंघाचे आनंद दवे आजपासूनच प्रचाराला लागलेत. मला मुस्लिमांची मतं नकोतच, फक्त हिंदू समाजाच्या मतांवरच आपण सहज निवडून येऊ शकतो असा दावा आनंद दवे यांनी केलाय. दवेंनी आज नारायण आणि सदाशिव पेठेत घरोघरी जाऊन प्रचार केला. काय म्हणालेत आनंद दवे ऐका. दवे, तुम्ही कसब्यातनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कसब्यासाठी, प्रचाराला पण सुरुवात झालेली आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की आम्हाला फक्त हिंदूंचीच मतं हवी आहेत, त्या भागामध्ये ब्राह्मण सोडून हिंदू सोडून बाकीही समाजाची धर्माची लोक आहे, पण अशा वेळी हिंदूंचीच मतं का? आम्ही हिंदू महासंघ म्हणून निवडणूक लढवतोय, केवळ हिंदूंचं आणि हिंदूंसाठीचं हे आमचं घोषवाक्य आहे, जे नेहमी आमच्या बॅनरवर पत्रकावर सगळीकडे असतं. असं असताना पुण्येश्वर मंदिर मुक्त व्हावं असं ज्यांना वाटतंय, ह्या देशावर हिंदूंचं ऐकलं जावं, हिंदू हित की जो बात करेगा वही देश पे राज करेगा, अशी भावना व्यक्त असणाऱ्याचीच आम्हाला मतं हवी. त्या अनुषंगाने आम्ही फक्त हिंदूंच्या मतांचा आग्रह धरत आहोत. आम्ही फक्त हिंदू समाजावर प्रेम करणाऱ्या आणि हिंदुत्वावर प्रेम करणाऱ्या लोकांनाच भेटायला जाणार आहोत, त्यांच्यापर्यंतच आम्ही पोहोचणार आहोत हे निश्चित आहे. आणि मुस्लिमांनी मतं देऊ केली तर माझा अजेंडा जो आहे पुण्येश्वर मंदिर मुक्त करावं, आणि या देशावर आजपर्यंत जो जो हिंदूंना त्रास झाला आहे त्याच्याबद्दल जे माफी मागत असतील किंवा ज्यांना खरंच मनापासून यातना होता ते त्या सर्वांनी माझ्याबरोबर यावं, मला काहीच हरकत नाही. पण आम्ही मात्र फक्त हिंदू लोकांपर्यंत, हिंदू घरांपर्यंतच पोहोचायचं हिंदू महासंघाने ठरवलेलं आहे. दवेजी, तुम्ही खरं तर कसब्यातनं लढताय, कुठल्या विश्व कुठल्या निकषावर तुम्हाला असं वाटतंय की कसब्यातला जो मतदार आहे तो हिंदू महासंघाला मतदान? हिंदू महासंघाची सर्वात महत्वाची भूमिका आहे की आर्थिक आरक्षण असावं आणि जातीय आरक्षण नसावं. कधीतरी जातीय आरक्षण संपलं पाहिजे आणि गरीब मग तो कोणत्याही समाजाचा असो त्याला आरक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे, ही भूमिका घेणाऱ्या देशात एकमात्र हिंदू महासंघ आहे. आणि कसबा मतदारसंघाची जर तुम्ही रचना बघितली तर 60% जास्त समाज हा आरक्षणामुळे त्रास होणारा आणि आरक्षणाच्या बाहेरचा आहे. त्यामुळे आम्हाला असं स्पष्ट दिसत की हिंदू महासंघाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. कालपासून परवापासून जे जे आम्हाला फोन येणं सुरू झाले, ज्या ज्या व्यक्ती आम्हाला भेटत आहेत, त्या संघटना आम्हाला भेटत आहेत, त्या उघडपणे नसेल तरी आतून का होईना हिंदू महासंघाचं काम करतील, हिंदू महासंघाचा प्रचार करतील असा विश्वास आम्हाला वाटायला लागलाय. आणि भाजपने काय तुम्हाला काही फोन वगैरे केला, काही संपर्क साधला? कारण तुम्ही आता जेव्हा आम्ही फॉर्म भरण्याच्या तयारीत होतो आणि ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी अनेक लोकांचे पदाधिकाऱ्यांचे फोन आले होते, दुसऱ्या नेतृत्व दुसऱ्या फडीच्या नेतृत्वांचे सुद्धा फोन आले होते. कालपासून आमचा संपर्क तुटलेला आहे. अर्ज मागे घेणार का जर? नाही, बिलकुल नाही. आम्ही अतिशय गंभीरतेनं आणि जिंकण्यासाठी ती निवडणूक लढत आहोत. अर्ज मागे घेणं आमचा विचारच नाहीये. कसबा मतदारसंघातून अभिजित बिचुकले यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला, त्यांचं काही आव्हान असणार आहे का? नाही, आमच्या सर्वांना शुभेच्छा. प्रत्येक उमेदवार जेव्हा इलेक्शन लढत असतो तेव्हा त्याचं त्याचं काहीतरी मताचं गणित आणि खूप ताळा असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आम्ही निवडून येऊ. आमच्या सर्वांना शुभेच्छा आहेत, पण निवडून हिंदू महासंघच येणार आहे हे निश्चित आहे. अर्जाची छाननी झाली काही निवडणूक आयोगाकडून फोन अर्ज बाद वगैरे असं काही? आम्ही जाऊन आलो तिथं, काही कागदपत्र एखादा फोटो वगैरे मागितला तो दिला. तो सर्वच उमेदवार तिथं आज होते. सर्वांना काही ना काही कागदपत्रांची मागणी केली जाते, ती पुरवली सुद्धा गेलेली आहे. तुमच्या या बोलण्याचा होणाऱ्या मतदानावरती परिणाम होईल असं काय वाटतं? खरं हिंदू महासंघ नाही त्याचा विचार करत. आम्ही हिंदुत्वाची लढाई लढतोय, आम्हाला हिंदू समाजाचं काम करायचंय. त्याचा कोणावर काय वाईट किंवा चांगला परिणाम होतो याची हिंदू महासंघाने काळजी करायचं काहीच कारण नाही. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.